अजूनही तुम्ही कुठल्या जगात वावरताय ना हेच कळत नाही मला. एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही मला कुटुंबाच्या गोष्टी सांगताय. अभिलाषा, हे बघ, कितीही काहीही घडलं असलं ना तरी ही सगळी आपली माणसं आहे, हे कसं विसरता येईल. पण आता तुम्हाला विसरावं लागणार आहे ते, कारण या पुढे मी आणि माझ्या मुली हेच तुमचं कुटुंब आहे. अभिलाषा, अगं काय बोलतेस, कळतंय का तुला काही? हो, चांगलंच कळतंय मला. हो, तुम्ही ज्या कुटुंबाच्या गोष्टी करताय ना त्या कुटुंबासमोर आबांनी हात टेकलेत. आता त्यांनाही कळलंय आपण एकत्र धावू शकणार नाही, त्यामुळे त्यांनीही वाटण्या करण्याचा निर्णय घेतलाय. एक मिनिट, मला सांग, आबांच्या ह्या निर्णयाचं तू कसं काय समर्थन करतेस? नाही, कालपर्यंत तुला सर्वाधिकार हवे होते ना. अहो, मी कुठे काय म्हणते, अजूनही माझं स्पष्ट मत आहे. मोठी सून म्हणून घरचा सगळा कारभार माझ्या हातात सोपवावा आणि बिझनेसचा हक्क तुमच्या हातात द्यावा, झालं ना मग. पण माझं कुणीही ऐकत नाही. वाटण्यांसाठी विरोध असतानाही सगळं कॅशच्या मनासारखं होतंय. असो, शेवटी देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. अशा लोकांबरोबर इथे राहण्यापेक्षा आपण आपला हिस्सा घ्यायचा आणि इथून निघून जायचं. यापुढे आपल्याला ही माणसं पण नको आणि हे घर पण नको. अभिलाषा, इथून बाहेर पडल्यावर आपण जायचं कुठे? कुठे म्हणजे काय? कोल्हापूरला. आणि तिथे जाऊन काय करायचं? अहो, तुम्ही एखादा बिझनेस करा ना, तशी आपली चांगली ओळख आहे. माझं माहेरी जवळ आहे, मुलांसाठी चांगली शाळाही आहे, अजून काय हवं आहे? आणि आबांचं काय? म्हणजे मोठा मुलगा आणि मोठी सून म्हणून त्यांचा विचार आपणच करायला हवा. बघा, त्याचा विचार आता तुम्ही नका करू, ही वेळ त्यांनीच आणली आहे स्वतःवर. आधीच जर सगळा कारभार आपल्या हातात दिला असता तर ही वेळ आलीच नसती ना. तर त्यांचं नशीब आणि ते. अशा, तुम्ही उगाच दुसऱ्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्वतःच्या पत्रिकेत बसवायला जाऊ नका, कळलं?